हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे जे 3 ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे, तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जसं की परीक्षा केंद्रावर तुम्हाला कोणते ओळखपत्र न्यायचे आहे, त्याच्यानंतर ॲडमिट कार्डवरती सिग्नेचर कोणाची घ्यायची आहे, आणि एक्झाममध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, ते सगळं काही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि आता रिसेंटली तुमचा जे आहे एक्झाम पॅटर्न जे चेंज झालेला आहे, तर ते आपण एकदा ओव्हरलुक करून घेऊया. बरेचसे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. तर 25 मार्क तुमचे रिसर्च मेथडॉलॉजी 25 क्वेश्चन तुमचे रिसर्च मेथडॉलॉजीचे असणार आहे. सब्जेक्ट स्पेसिफिक 25 क्वेश्चन, टोटल 50 क्वेश्चन असणार आहे. आणि दोन मार्काला एक क्वेश्चन असणार आहे. जसं तुमचा 100 मार्कचा इथे पेपर असणार आहे. त्याच्यानंतर 50% म्हणजे 50 मार्क तुम्हाला पासिंग लागणार आहे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी. आणि जे SC ST OBC EWS चे कॅन्डिडेट आहे, तर त्यांच्यासाठी फक्त 45 मार्क पाहिजे त्यांना, 45%. तर अशा प्रकारे हे एक्झाम पॅटर्न असणार आहे तुमचा. तर त्यासाठीच आपण आता इथे त्यांनी काय सांगितलं होतं, 50 गुणांची असणार आहे एक्झाम, बट ते 50 गुणांची नाही आहे, 100 गुणांची आहे ॲक्च्युली. आणि 50 क्वेश्चन असणार आहे, 2 मार्काला 1 क्वेश्चन. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मोस्ट इम्पॉर्टंट 3 डेज क्रॅश कोर्स आपण कंडक्ट करणार आहोत. 30 सप्टेंबर म्हणजे उद्यापासूनच आपला हे क्रॅश कोर्सला सुरुवात होत आहे. 3 दिवसात तुमचं पूर्ण सिलेबस आम्ही कवर करणार आहोत, इंटर सिलेबस तुमचा कवर केलं जाणार आहे. तर आमचे एक्सपर्ट टीचर आहे श्वेता मॅम, विशाखा मॅम, त्याच्यानंतर निहाल सर, हे तुमचे एक्सपिरियन्स टीचर आहे. ते सगळं तुमचा 3 दिवसात कवर करणार आहे. 3-3 सेशन होणार आहे तुमचे डेली 3 दिवस. तर हे इथेन तुम्हाला 25 क्वेश्चन येणार आहे. तर याच्यातले फक्त तुम्हाला 13 ते 14 क्वेश्चन तुमचे राईट आले तर तुम्ही इथे क्वालिफाईड होऊन जातात आणि तुम्ही इंटरव्ह्यूला इलिजिबल होऊन जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्ता जॉईन केलं तर तुम्हाला 10 टेस्ट सिरीज, त्याच्यासोबत नोट्स, MCQs, क्वेश्चन बँक तुम्हाला दिली जाईल. त्याच्यानंतर मराठी, इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज, हे 3 लँग्वेजमध्ये हे कोर्स अवेलेबल असणार आहे. आणि जे क्रॅश कोर्स जे आहे ते मराठी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे. याचे जे फीज आहे ते फक्त 799 रुपये. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा, कारण की तुमच्याकडे टाईम खूपच कमी उरलेला आहे. आम्ही गॅरंटी देतो तुम्हाला, तुम्ही जर 20 मार्क तुम्हाला पडत असेल, 20 मार्क जर तुम्हाला पडत असेल, तर नक्कीच तुमचे 15 मार्क आमचे ह्या कोर्सने तुमचे वाढणार आहे. फक्त पेपर 1ची आम्ही हे तयारी करून घेणार आहोत. आणि हे सगळं जे आहे पेपर 1 ऑल फॅकल्टीसाठी सेम असतो. त्याच्यानंतर सेकंड पेपरसाठी पण स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. एवढे म्हणजे जे इथे नाव आहे जे सब्जेक्टचा, तर त्याचे तुम्हाला नोट्स MCQs भेटून जाईल. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. याची जी फीज आहे 999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. पेपर 1 पेपर 2 तुम्ही दोन्ही घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट देण्यात येणार आहे, एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट गाईडलाईन, महत्त्वाची जे सूचना दिलेल्या आहे त्यांनी, ते आपण 1 बाय 1 इथे बघून घेऊया. तर बघा, रिपोर्टिंग टाईम काय आहे तुमचा, 45 मिनिट तुम्हाला पहिले जायचं आहे इथे. तर तुम्हाला 10चा पेपर आहे. आता फर्स्ट शिपवाल्यांचा 10ला पेपर आहे, तर त्यांना 9:15 तिथे जाणं गरजेचं आहे. जर तुमची लेट एंट्री झाली तर ते एक्झामला तुम्हाला अलाउड करणार नाही आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजी घ्या, 1 तास पहिले तिथे पोहोचा. तर अशा प्रकारे लेट एंट्रीवाल्यांसाठी तिथे एक्झामला अलाउस नाही करणार आहे. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड फोटो जे आहे, फोटो आता रिसेंटली फोटो जे आहे तुमचा, ते तुम्हाला तिथे लावायचं आहे. त्याच्यानंतर अटेस्टेड बाय गॅझेट ऑफिसर, म्हणजे तिथे सिग्नेचर वगैरे घ्यायची आहे तुम्हाला. प्रिन्सिपल, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑर इक्विवॅलंट, म्हणजे तुमच्या गावात जर प्रायमरी स्कूल असेल, हायस्कूल असेल, कॉलेज असेल, तर त्यांचे प्रिन्सिपल जे आहे तर त्यांची तुम्ही सिग्नेचर घेऊ शकतात. बट ते गव्हर्नमेंट असले पाहिजे, प्रायव्हेटची नाही चालणार, गव्हर्नमेंटचीच इथे चालणार आहे. किंवा मग रुग्णालय आहे तर तिथे जे मेन डॉक्टर असतात तर त्यांची पण तुम्ही ॲडमिट कार्डवरती सिग्नेचर, किंवा सिग्नेचर आणि जे स्टॅम्प आहे तर ते घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक्झामच्या आधीच तुम्हाला हे सगळं करायचे आहे, सिग्नेचर वगैरे. आता मला बरेचसे विद्यार्थी
सांगत होते की सर तिथे गेल्यानंतर हे सिग्नेचर केली तर तिथे तिथले टीचर वगैरे, तर तिथे तुम्हाला टीचर वगैरे नाही भेटणार, कारण की तिथे जे यांनी दिलेलं आहे म्हणजे पॉईंटमध्येच दिलेलं आहे बिफोर कमिंग एक्झाम सेंटर, तर त्यांची तुम्हाला ॲडमिट कार्डवरती सिग्नेचर वगैरे पहिलेच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पेन तुम्हाला ब्लॅक पेन यूज करायचा आहे, ब्लॅक बॉल पेन. तुमची OMR शीटवरती एक्झाम होणार आहे, पेन पेपर होणार आहे. त्याच्यानंतर OMR बुकलेट जे आहे इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे तिथे, तुमच्या ॲडमिट कार्डवरती सगळं दिलेलं आहे. आता सीट नंबर 16 डिजिट असणार आहे, त्याच्यानंतर ॲडमिट कार्डवरती ते दिलेलं आहे तुम्हाला. आणि इथे जे आहे सब्जेक्ट कोड पण तुम्हाला ॲडमिट कार्डवरती दिलेलं असतं, क्वेश्चन पेपरवरती पण दिलेलं असतं. तर ते तुम्हाला तुमचे जे क्वेश्चन पेपर आहे म्हणजे ॲन्सर पेपर OMR शीट जे आहे ते तुम्हाला करेक्ट फिल करायचे आहे, इन्फॉर्मेशन जे आहे ते करेक्ट फिल करायचे आहे. जसं की तुम्हाला सीट नंबर, त्याच्यानंतर OMR शीट नंबर, सब्जेक्ट कोड ते तुम्हाला तिथे टाकायचं असतं. तर तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्ही तिथे सुपरवायझर असतात त्यांना तुम्ही विचारू शकता. तुम्ही जर यामध्ये गडबड केली तर तुमचा रिझल्ट येणार नाही, तर हे काळजीपूर्वक तुम्हाला भरावं लागणार आहे. किंवा चूक वगैरे झाली तर ते दुसरं पण तुम्हाला OMR ॲन्सर शीट तुम्हाला देतात, तर त्यावरती तुम्ही तुमचं फुल बट काळजी घ्या की सगळं जे आहे करेक्ट तुम्ही फिल करा, कारण की यामध्ये तुम्ही चूक केली तर तुमचा जे रिझल्ट आहे ते येत नाही. OMR शीट जे आहे, बुकलेट जे आहे, क्वेश्चन पेपर बुकलेट इन द स्पेसिफिक एरिया, तर तिथेच तुम्हाला ते देणार आहे. आणि इथे त्यांनी काय सांगितलं आहे, OMR शीटवरती जे आहे नंबर, OMR नंबर जे आहे ते तुम्हाला राईट करायचं आहे. तिथे एरियावरती तुम्हाला असे हे दिले जातील, आता एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, तर अशा प्रकारेच तुम्हाला OMR नंबर पण अशाच प्रकारे फिल करावं लागतं. तर ते तुम्हाला ते टीचर सांगतील. त्याच्यानंतर तुम्हाला ॲन्सर मार्क क्लिअरली करायचं आहे. आता तुम्ही ABCD असं तुम्हाला ॲन्सर असणार आहे, या चारीपैकी एकच तुम्हाला इथे, आता सी करेक्ट ॲन्सर आहे तर सीला सीधे यांनी ब्लॅक केलेलं आहे, तर तसंच तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही दोन एकाच क्वेश्चनचे दोन ऑप्शन तुम्ही इथे रफ केले तर तुम्हाला ते मार्क भेटणार नाही आहे, तुमचं ते क्वेश्चनच बाद होऊन जाईल तिथे. त्याच्यानंतर टाईम काय असणार आहे, इथे एक ओव्हरचा टाईम असणार आहे म्हणजे 60 मिनट. त्याच्यानंतर इथे निगेटिव्ह मार्किंग नाही तुम्हाला. क्वेश्चन फॉर्मेट आपण आत्ताच बघितलं, 50 क्वेश्चन असणार आहे आणि 2 मार्काला एक क्वेश्चन, म्हणजे 100 मार्काला तुमचा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर 100 मार्काला तुमचा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर सबमिशन कसं करायचं आहे तुम्हाला, तर रिटर्न बोथ क्वेश्चन बुकलेट अँड ॲन्सर बुकलेट टू द इन्व्हिजिलेटर, म्हणजे तिथे जे सुपरवायझर आहे तर त्यांच्यापाशी तुमचं ॲन्सर की पण आणि क्वेश्चन की जे असते, क्वेश्चन पेपर जे असतं, तर ते पण तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे. ते तुम्हाला परमिट नाही, म्हणजे तुम्हाला परमिशन नाही आहे ते घेऊन जायला घरी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्ण एक्झामचा गाईडलाईन आहे. आणि तुम्हाला ओळखपत्र कोणतं घेऊन जायचं आहे, तर तुम्ही आधार कार्ड किंवा आधार कार्ड, वोटिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन हे तुम्ही घेऊन जाऊ शकता तिथे, ID कार्ड, ID प्रूफसाठी. तर त्यांनी इथे दिलेलंच आहे, तुमचा आत्ताचा फोटो तुम्हाला लावायचा आहे इथे. तर अशा प्रकारे हे फुलफिल करा. त्याच्यानंतर आधार कार्ड, वोटिंग, वोटर ID वगैरे तुम्ही नेऊ शकता तिथे, तुमचा ID कार्ड म्हणून. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे इम्पॉर्टंट गाईडलाईन्स होते. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन बघू शकतात. ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचा इथे ॲडमिट कार्ड रिलीज झालेला आहे. त्याच्यानंतर टाईम टेबल पण इथे रिलीज झालेला आहे. इम्पॉर्टंट गाईडलाईन्स तुम्ही इथून बघू शकतात. त्याच्यानंतर टाईम टेबल काय आहे ते पण आपण बघून घेऊया, एकदा एक नजर मारून घेऊया. एक बघा, 10 तुमचा स्टार्ट होणार आहे, 10 ते 11 एक मॉर्निंग सेशन आहे. त्याच्यानंतर मॉर्निंग सेशनच आहे 12 ते 1, 12 ते 1, त्याच्यानंतर 2 ते 3, त्याच्यानंतर 4 ते 5 असा तुमचा आहे, 5 ते 6 आहे, मेबी हे 5 ते 6 आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे 4 स्लॉट होणार आहे. तुमचा ॲडमिट कार्डवरती तुमचा कॉलेजचा जे सेंटर आहे, कॉलेज सेंटर जे आहे तुमचा एक्झाम सेंटर, तर त्याची पूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. तर तुम्ही तिथे व्यवस्थित जा, एक तास पहिले पावसा तिथे. त्याच्यानंतर जे आहे फ्रेश, थोडं माइंड थोडं फ्रेश ठेवा आणि एक्झामला जा. तर विद्यार्थी मित्रांनो,
तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगलं पेपर लिहा, त्याच्यानंतर क्वालिफाईड व्हा. आणि जे विद्यार्थी इच्छुक आहे क्रॅश कोर्स करण्यासाठी, तर त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. आम्ही तुमची 3 दिवसात पूर्ण तयारी करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑल द बेस्ट सगळ्यांना. परत एकदा थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जे विद्यार्थी गरजेचे आहे, म्हणजे ज्यांना गरजेचं आहे हे व्हिडिओ, तर त्यांना शेअर पण करा. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ होता. थँक्यू.